नमस्कार, मी शोभा पवार। पंगत मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बुंदी रायता। त्यासाठी ते एक वाटी मी सुकी बुंदी घेतलेली आहे, एक वाटी दही, थोडीशी लाल तिखट घेतलेला आहे, दोन लाल मिरच्या घेतलेल्या सुक्या, पाव चमचा आहे मोहरी, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, दोन चमचे साखर, चवीनुसार मीठ। आता आपण या बाउलमध्ये या वाटीमध्ये दही चांगलं फेटून घेऊयात। आता आपलं दही चांगल्या प्रकारे फेटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर घालून घेऊयात, साखर व मीठ घालूया। हे चांगलं इथे मी गॅसवरती तडक्याच्या भांड्यामध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। मोहरी, जिरं व हिंग घालून घेऊयात। मोहरी व जिरं चांगलं तडतडल्यावरती आपल्याला लाल मिरच्या घालायच्या आहेत। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करूया आणि आता जो आपला तडका तयार आहे तो ह्याच्यावरती ओतून घेऊया। त्यानंतर आपल्याला जी बुंदी आहे ती घालून घेऊयात। हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात। रायतामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। हा रायता जेवायच्या 5 मिनिटं आधी तयार करा। बुंदी 5 मिनिटं दह्यामध्ये मुरायला ठेवून द्यात आणि 5 मिनिटानंतर खायला घ्या। आपला बुंदी रायता तयार आहे, तुम्ही सुद्धा करून पहा व तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या रेसिपी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।